सागरचंद आणि ऋतिक ही सलामीची जोडी आणि इथे पहिला बॉल पडलेला आहे आणि संघ वेद रायडर्स या टीमला दोन रनची पेनल्टी इथे जाहीर करण्यात आलेली आहे कारण ट्वेल्थ मॅन तुमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. तर दोन रनची पेनल्टी वेद रायडर्स या टीमवर असेल आणि ज्यावेळेला बॅटिंग होईल त्याच्यानंतर दोन रन मायनस केले जातील. तर पहिला डॉट बॉल आलाय, बॅटिंग झाल्यानंतर दोन रन मायनस होतील चार ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. दुसरा बॉल हवेत आहे आणि दुसऱ्या बॉलवर विकेट. काल देखील सँडीने अप्रतिम झेल टिपला होता, आज देखील सँडीच्या हातामध्ये एक चांगला झेल, फलंदाज बाद पहिला धक्का टीम वेद रायडर्सला. यानंतर होणारा सामना सबका मालिक एक आणि ब्रिटिश स्ट्रायकर दोन्ही टीमच्या कॅप्टनने. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा टॉस साठी. हा पहिला आणि अंतिम ऑफिशियल कॉल. नवीन बॅटर यश पाटील. विशाल गोटकर पहिले षटक टाकत असताना आयकॉन खेळाडू या टीमचा. बॉल बॅक ड्राईव्ह, रन अजून आलेली नाहीये आणि पहिली धाव आता स्कोर बोर्डवर. कर्णधार ओमकार नाईक इथे अंडरम थ्रो करत असताना सिंगलच्या जोरावर खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एक. आजच्या दिवसातला पहिला सामना जिंकला प्रितेश स्ट्रायकरने. मोहसिन बलोच मॅन ऑफ द मॅच. सेकंड मॅच वैभव प्रतिष्ठान जिंकलेले आहेत. अखेर विजयाचं खातं खोललंय जितेश राऊतने. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर पुल केलाय मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार. मोहन दीक्षित होता डीप मध्ये आणि शेवटच्या क्षणाला बॉल हाताला ब्रश होऊन जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आला. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सात. सात रन पहिले षटक सुरू असताना. यावेळेला लाईन चांगली आहे. मागचा बॉल आखू टप्प्याचा होता मेजवानीचं स्वरूप. त्याच्यानंतरचा बॉल योग्य टप्प्यावर टाकला. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. शेवटचा बॉल शिल्लक विशाल घोटकर यांच्या माध्यमातून हा बॉल टाकला जाईल. समोर बॅटर ऋतिक म्हात्रे आणि यश पाटील हे दोन फलंदाज. सागरचंदला अपयश आलंय. राऊंड विकेट विशाल घोटकर. आणखीन एक शॉर्ट बॉल यावेळेला उडवलाय, हुक केलाय बॉल स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा येतोय दुसरा षटकार या ओव्हरचा. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13 रन. त्याचबरोबर आम्ही आभार व्यक्त करतो बाबा अमरनाथ ग्रुप सेवा मित्र मंडळाचे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली सेवा दिलेली आहे. जेवण बनवण्याचं नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामध्ये अनंत तांडेल, उमेश मडवी, रत्नाकर घोटकर, दिलीप दळवी, सुरेश तांडेल, सुरेश वैती, प्रकाश नाईक, महेंद्र नाईक, विनोद म्हात्रे, पांडुरंग मडव, महेश नाईक, वैभव म्हात्रे आणि निलेश म्हात्रे हे सर्व बाबा अमरनाथ सेवा मित्रमंडळाचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आमचे सर्व संघ मालक यांनी याही वर्षी विश्वास दाखवला, टीम्स घेतल्या. त्यामध्ये आर्या फायटर संघमालक रवींद्र दळवी, वेद रायडर्स संघमालक हनुमंत दळवी, रुद्रवीर ऑलस्टार संघमालक लीलाधरजी नाईक, आबा किंग्स मेसिओ आईबाबा अनिकेत दळवी, पार्थ रॉयल्स विनोदजी म्हात्रे, प्रितेश स्ट्रायकर प्रितेश पाटील, वैभव प्रतिष्ठान वैभव पाटील आणि सबका मालिक एक संदेश पाटील हे सर्व जे संघमालक आहेत यांचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपापले संघ तुम्ही निवडले. या स्पर्धेमध्ये तुमचा संघ प्रस्थापित केला ऑक्शनच्या माध्यमातून आणि चांगलं क्रिकेट ओव्हरऑल आपण पाहिलं. पहिले षटक संपलं. टीमची धावसंख्या 13. सेकंड ओव्हरमध्ये मयूर म्हात्रे. वेळ थोडासा कमी घ्या, सर्वांना विनंती आहे.
20 मिनिटांमध्ये षटक संपणं गरजेचं आहे. जयेश मात्रे यांच्याकडून 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक मयूरला दिलं जाईल. पहिल्या षटकानंतर 13 धावा. दुसरं षटक सुरुवात चांगली झाली आहे. पहिला डॉट बॉल. या सामन्यामध्ये पंचांची भूमिका पार पाडली जाते. विजय पाटील यांना तुम्ही पाहताय, एमसीए पंच आहेत तुर्भे गावचे, ते सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि स्ट्राइकिंग एंडला जे पंच आहेत बंटी कांबळी, एक मोठं नाव, टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवले, लेदर क्रिकेट गाजवले. सलग दुसरा डॉट बॉल इथे टाकत असताना मयूर, विनोद कांबळी यांना संपूर्ण जग ओळखतं, त्यांचे हे बंधू आहेत बंटी कांबळी. टेनिस बॉल क्रिकेट चांगलं खेळलेले आहेत, अतिउत्तम दर्जाचं लेदर बॉल क्रिकेट खेळलेलं आहेत आणि पंचांची भूमिका ते पार पाडतात. तर सलग 2 डॉट बॉल मयूर मात्रेंनी ते टाकलेत, चांगली गोलंदाजी. तिसऱ्या बॉलवर प्रहार होतोय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑफला झेल पकडला जाईल. तिसरा डॉट बॉल या षटकातला मयूर मात्रेकडून, फलंदाज मात्र बाद झालाय यश. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय लकी. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकांसाठी नाश्त्याची व्यवस्था आहे. नाश्त्याचं काउंटर आता थोड्या वेळामध्ये बंद होईल, त्यानंतर आज शनिवार असल्यामुळे अगदी थोड्याच वेळामध्ये बाबा अमरनाथ ग्रुप सेवा मित्रमंडळाच्या माध्यमातून वेज जेवण आज सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी असेल. या ओव्हरचा हा चौथा डॉट बॉल, निर्धाव षटक टाकण्याच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज मयूर मात्रे. 4 डॉट बॉल आतापर्यंत टाकलेत. लकी आलाय नवीन बॅटर ऋतिक मात्रे, सध्या स्ट्राइकिंग एंडला. बॉल 4 टाकून झालेले आहेत, रन एकही आलेले नाहीये. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 13. ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक डॉट बॉल, 5 डॉट बॉल या ओव्हरच्या दरम्यान, लास्ट बॉल या ओव्हरचा. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतलं होऊ शकतं. हॅट्रिक आपण काल पाहिली आहे, या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक पाहिलेत. आता मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? मयूर मात्रे बोला तयार. आणि यावेळेला लॉफ्ट केलाय मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहे मोहन दीक्षित बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि पाहूया तिथे निर्णय काय येतोय. मला वाटतं षटकार आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर मोहन दीक्षितचा पाय आहे आणि हा षटकार. मेडन ओव्हर होणार नाही, 6 धावा मिळतील. तर षटकार इथे येतोय, बरोबर लगान चित्रपटाची आठवण करून देणारा हा क्षण. मोहन दीक्षित मिडविकेटला झेल पकडला परंतु दोन्ही पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा इथे मिळाल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 फलंदाज बाद. लकी आता स्ट्राइकिंग एंडला. ओव्हर नंबर 3 मध्ये मोहन दीक्षित गोलंदाजीसाठी. सामना थोडासा फास्ट खेळा, 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये झाल्याच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. 12 मॅचेस आज देखील कव्हर करायचे आहेत. तिसरं षटक मोहन दीक्षितचं. पहिलाच बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला, लॉंग ऑनला टायमिंग प्रॉपर, बॉल साईड स्क्रीनच्या बाजूने जातो आणि नो बॉल चा इशारा. काल देखील अशी परिस्थिती आपण पाहिली, मोहन दीक्षितने 2 नो बॉल एकाच ओव्हरमध्ये टाकल्याने इथे ओव्हरची सुरुवात नो बॉलने. 7 धावा मिळतील. षटकार. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, लक्षात घ्या. यानंतर होणारा सामना संघ आहेत सबका मालिक एक आणि प्रितेश स्ट्रायकर. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक मिडॉनचा धावतोय बॉलच्या मागे. ओमकार नाईक, 2 खेळाडूंच्या मध्ये बॉल पडतोय तोपर्यंत 2 धावा मिळतील. फ्री हिटच्या बॉलवर 2 धावा, टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 28. धावा 28. मोहन दीक्षित पुन्हा एकदा बॉलिंगसाठी तयार.
बॅट ची कडा घेतली. यावेळेला घोषणकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक रन मिळताना दिसेल. एक रन टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ. 29 धावा स्कोर बोर्डवर. बोनकोडे प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. 3 दिवसीय ही स्पर्धा. प्रत्येक टीमला 7 मॅचेस खेळण्याची संधी. मॅच टाय झाली तर दोन्ही टीमला एक एक पॉईंट दिला जातोय. ओव्हरऑल चांगला महासंग्राम. वेगवान टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईड बॉल तर घोषित केलाय. प्लस वन दोन धावा मिळतील. वाईड बॉल प्लस वन अशा दोन धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. एकतीस धावा. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर. आणखीन एक वाईड बॉल. धावा होत्या स्कोर बोर्डवर 32. ऑन साइडला इथे झेल सुटलाय. एक रन तत्पूर्वी मिळेल. तेहतीस धावा फलकावर 33. याही वेळेला विकेट कीपरने हा बॉल सोडलेला आहे. पंचांचा इशारा 22 स्वरूपामध्ये. एक रन मिळेल. 34 धावा. ओ नंबर 3 चा खेळ सुरू असताना चौतीस धावा फलकावर. राऊंड विकेट मोहन. हा देखील बॉल लेग स्टंपच्या बाहेर. यावेळेला पंचांनी हा बीमर घोषित केलेला आहे. नो बॉल प्लस वन. दोन धावा ऍड होतील. दोन धावा टीमच्या टोटलमध्ये. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 36. खराब गोलंदाजी मोहन दीक्षित यांच्या माध्यमातून. छत्तीस धावा. राऊंड विकेट. लेग बाईचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. 37 धावा. तीन ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. 37 धावा फलकावर आहेत. आणि या बॉलला पाठवलंय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा षटकार. महागड षटक या इनिंग मधलं. आणि या ओव्हरची झाली समाप्ती. तीन ओव्हरचा खेळ संपला. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 43-43 धावा. या ओव्हरमध्ये मोहन दीक्षित यांनी 24 धावा खर्च केला. 24 सर्वाधिक महागड षटक. अशा पद्धतीने तीन ओव्हरचा खेळ संपला. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 43-43. शेवटचं षटक सौरभ गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल उडवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतायत. आणि इथे कॅच ड्रॉप. दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील. डबल बरोबर टीमची धावसंख्या 45-45. लक्कीने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय. ऋतिक मात्रेच्या बरोबरीने. विशेष म्हणजे ऋतिक मात्रेने चांगली फलंदाजी केली आहे. स्लोअर वन होता. लॉफ्ट केलाय. ओवर पिच बॉल आणि त्याला चांगलं प्रतिउत्तर. बॉल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय.
लकी च्या बॅट मधून आणखीन एक षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 51, अर्धशतक पूर्ण 51 धावा विथ रायडर्स. आता थोडस कठीण काम होऊ शकतं रुद्रवीर ऑल स्टार साठी. धावा येत आहेत, मागच्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या, या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आलाय, परंतु हा पहिला डाव आहे, अजून दुसरा डाव शिल्लक आहे. चांगली फलंदाजी लक्कीची आणि लक्कीच्या बरोबरीने ऋतिक मात्रेची. शॉर्ट बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय बॉल आणि इथे सरळ फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय सौरभने, फलंदाज लकी आउट. 51 धावा फलकावर. विनीत दळवी नवीन बॅटर, 18 धावांची खेळी केली लकीने. याही वेळेला चांगला फटका ऋतिक मात्रेच्या बॅट मधून, आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. हा येतोय षटकार. लकीचे दोन होते, तीन षटकाराच्या मदतीने ऋतिक सध्या खेळतोय. टीमची धावसंख्या 57. पाच षटकार मारलेले आहेत. तो पाच षटकार मारलेत आतापर्यंत ऋतिक मात्रेने. दमदार बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये आणि इथे जेल सोटलाय. दोन धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. 32 धावांवर तो खेळतोय. रन झालेत 59. नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व खेळाडू प्रेक्षकांसाठी आणि ते काउंटर थोड्या वेळात बंद करतोय आम्ही, त्याच्यामुळे नाश्ता लवकरात लवकर करून घ्या. याही वेळेला एक मोठा फटका ऋतिकच्या बॅट मधून, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली ऋतिकने या षटकाराच्या मदतीने. त्याने षटकार ठोकले 6, 36 आणि एक डबल, 38 धावांची एक नेत्रदीपक खेळी याने केलेली आहे. रन झालेले आहेत 65. 65 आणि त्याच्यातून दोन रन मायनस 63, 64 रनचं लक्ष असेल 64. 65 झालेत, पुन्हा एकदा माहिती देतोय कॅप्टन सागरचंद, 65 रन झालेत, दोन रन मायनस 63, 64 रनचं लक्ष. जाऊया टॉससाठी आता पुढच्या मॅचच्या. येस, टॉस का बॉस या मंचावर आपण पाहू शकाल सबका मालिकेक आणि प्रीती स्ट्रायकर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन ना विनंती करतोय की आदरणीय लीलाधरजी नाईक साहेब यांच्या शुभासी टॉस केला जाईल. सबका मालिक एक आणि प्रीतेश स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समेत जोडले गेलेत परशु साठे आणि विघ्नेश पाटील, दोन्हीही दर्जेदार खेळाडू आहेत. आणि आदरणीय लीलाधरजी नाईक साहेब नाना यांच्या शुभासी टॉस केला जाईल. तर विघ्नेश कॉल करणार आहे, हेड इज कॉल टेल. परशु टॉस जिंकलाय, महत्वाची सामना आहे कारण की आपण जर पाहिलं तर प्रीती स्ट्रायकर्स टीमचा खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. काय म्हणशील टॉस जिंकल्यानंतर? पहिला सतरक्षण करण्याचा निर्णय करू. परशु पहिल्या सुरुवातीच्या मॅचेसमध्ये जर पाहिलं तर परशु साठे काहीसा दिसला नाही, अखेरच्या मॅचमध्ये अर्धशतक आलाय. कालचा दिवस झाला पण नवीन दिवसात एक नवीन सुरुवात कराल? हो नक्कीच, कारण की पुढची संघ पण संघ मला कडक आहे आणि
प्लेयर पण कडक आहे, आयकॉन पण कडक आहे, आणि त्यांचे म्हणजे टीम मॅनेजमेंट एकदम ओके आहे, आणि त्याचा त्याला प्रयत्न करू आम्ही तोडण्याचा. किती विश्वास वाटतो की BPL 2022 पर्व क्रमांक 3 आमचा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होईल? ते तर आता खेळण्यावरती डिपेंड आहे. येस, विश यू ऑल द बेस्ट. विघ्नेश, तुझ्याकडे येतोय. खूप चांगला परफॉर्मन्स बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये पाहिला. मागची मॅच आपण जर पाहिली तर पराजयाला सामोरं गेलं. ही नवीन मॅच आहे, या मॅच मध्ये काय रणनीती असेल? चांगला करण्याचा प्रयत्न. आणि किती टार्गेट अपेक्षित असेल, की किती टार्गेट इथे सेट करावं लागेल? 40+. येस, विश यू ऑल द बेस्ट. आपण जाऊया. टॉस का बॉल झाला आणि टॉस आपण पाहू शकाल परशु साठे याच्या नावी लागलाय. आणि नेक्स्ट मॅच कडे आपण बोलतो, तोपर्यंत कॉम बॉक्स मध्ये आमच्या सोबत असेल मिस्टर IPL कुणालजी दाते सर. ओर टू कुणाल सर. तर 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 2 रन मायनस केलेले आहेत विथ रायडर्सचे, कारण त्यांचा 12th मॅन आलेला नव्हता. 65 धाबा त्यांनी बॅटिंग करत असताना केल्या. -2, 63 आणि 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता सुरू होईल रुद्रवीर ऑलस्टार कडून. सलवीचे बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मॅच लवकरात लवकर सुरू करून घ्या. दोन्ही अंपायर क्षेत्ररक्षण लावा विथ रायडर्स. सलामीची जोडी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 64 रन हे लक्ष. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला टर्न केलाय विशाल घोटकरने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. वेगळ्या रणनीतीने उतरलाय संघ रुद्रवीर ऑलस्टार या मॅच मध्ये. विशाल घोटकरच्या बरोबरीने सुमित पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. लक्ष आहे 64 रन. अतिशय महत्त्वाचा सामना आहे रुद्रवीर ऑलस्टारसाठी देखील आणि वेद रायडर्ससाठी देखील, कारण वेद रायडर्स आज सकाळी पहिला सामना ते हारलेत, त्याच्यामुळे इथे पुन्हा एकदा विजय मिळवणं गरजेचं आहे चांगला क्रिकेट खेळून. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय, काय पाहावं लागेल. या संपा सिग्नल व्हाईट बॉल +1. 2 धावा इथे ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये. रन झालेले 4. पहिले षडक सागरचंद एक आयकॉन खेळाडू, टीमचा कॅप्टन, गोलंदाजी करत असताना वेद रायडर्स टीम ची बांधणी जर पाहिली तर हनुमंत दळवी यांनी सर्व यंग प्लेअरवर जास्त भरोसा दाखवलाय. अनेक यंगस्टर या टीम मध्ये आहेत. बॉल जोपर्यंत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज अवंतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या 5 पहिले षटक सुरू असताना. पाच रन सागरचंदच्या समोर. आता सुमित पाटील खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला बॉल तिथेच घरंगळतोय. टायमिंग जुळताना दिसत नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल जाईल तोपर्यंत 1 रन. वेद रायडर्सने कमालीचा परफॉर्मन्स दिला या मॅचमध्ये. खास करून सागरचंद लवकर आउट झाला, शून्यावर बाद झाला होता. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर फलंदाज ऋतिक म्हात्रेने दमदार खेळ केला लकीच्या बरोबरीने आणि एक मोठी धावसंख्या उभारली. ऋतिक म्हात्रेने या मॅचमध्ये 38 धावांची खेळी केली, 6 षटकार. ऑन साईडला टर्न केल्या. बॉल स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक धावत आहेत. बॉल वेगाने जाईल बाउंड्रीलाईनच्या बाहेर आणि पहिला चौकार विशाल घोटकरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 10. दहा धावा फलकावर. जयदीप नाईक यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जयदीप नाईक
ओवर पिच बॉल लॉफ्ट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, एक्स्ट्रा कव्हरला भेदत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि इथे विशाल घोटकरच्या बॅट मधून त्याचा वैयक्तिक हा दुसरा चौकार। 14 धावा फलकावर, 14 रन विदाउट लॉस। चांगली सुरुवात देत असताना रुद्रवीर ऑल स्टार या मॅच मध्ये वेद रायडर्सच्या विरुद्ध, दोन्ही मातब्बर संघ मालक आहेत, समाज कार्य देखील चांगले करतात, क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे। हनुमंत दळवी आणि लीलाधर नाईक यांचं, त्यांचे हे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात। हा डॉट बॉल येईल आणि इथे ओव्हरची होते समाप्ती, पहिले षटक संपले। बीपीएल साठी यांचं देखील खूप योगदान आहे, खास करून हनुमंत दळवी अगदी सकाळी 7 वाजल्यापासून इथे उपस्थित आहेत, दर दिवशी ते इथे उपस्थित होत आहेत, मान्यवरांचा सन्मान करतायत। लीलाधरजी नाईक साहेब यांचं मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर माजी आमदार तरुणांच्या गळ्यातलं ताईत आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचं मोठं योगदान आहे, नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक साहेब यांचं महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे। काल सागरजी नाईक साहेब माजी महापौर उपस्थित झाले होते, त्यांच्या माध्यमातून महत्त्वाचं योगदान देण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी। नाईक कुटुंब, नाईक घराणं, क्रिकेटवर प्रचंड प्रेम, त्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर बोनकोटे प्रीमियर लीग, संजीवजी नाईक साहेब माजी खासदार, त्याचबरोबर युवा नेतृत्व आदरणीय वैभवजी नाईक साहेब यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। नगरसेवक मुनावर पटेल यांचे आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचा हातभार लावलाय, मदत केलेली आहे, त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार। पहिले षटक इथे संपले, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे 14 रन आफ्टर फर्स्ट ओव्हर, लक्ष आहे या मॅचमध्ये 64 रनचं, 50 धावांची अजूनही आवश्यकता असेल। 18 चेंडूचा खेळ शिल्लक, 18 चेंडू आणि 50 धावा। पहिला बॉल लाईन खराब आहे, विजय पाटील इशारा करत असताना हा व्हाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 15। दुसरं षटक टाकण्यासाठी आहे विनीत दळवी, आज बॅटिंग थोडासा उशिरा आला होता तो बॅटिंग करण्यासाठी, परंतु गोलंदाजी करतोय। दुसरा बॉल लॉफ्ट केलाय सुमितने, बॉल हवेत आहे, मिडॉनचा क्षेत्ररक्षक मागे जातोय आणि इथे 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडलाय, जेल सुटलाय, 2 धावा मिळतील, सुमितला जीवदान मिळालंय, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 17। याच्यानंतरचा सामना सबका मालिक 1 आणि प्रीतेश स्ट्रायकर, टॉस इथे जिंकलाय सबका मालिक 1 ने, परशुने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा। बोल तयार विनीत दळवी, राईट मोर द विकेटने सुमित पाटीलसाठी, हा बॉल जाऊ दिलाय सुमितने, आणखीन एक वाईट बॉल, लाईन भरकटली या ओव्हरमध्ये। मागच्या पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर 5 डॉट बॉल टाकले होते मयूर म्हात्रेने सेकंड ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत वाईट बॉल जास्त टाकण्यात आलेले आहेत, 2 वाईट बॉल आलेत विनीत दळवीकडून। षटकाराने तो सामना तिथे सुरू झाला असं म्हणायला हरकत नव्हतं, कारण त्याच्यानंतर वेगाने धावा केल्या वेद रायडर्सने। यावेळेला अपील, अपील इथे फेटाळली गेली, पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल, आणि विकेट कीपरने नक्की अपील मुख्य पंचांकडे करायला पाहिजे असं पाहिलं तर, त्यानंतर जर पंचांना कुठे डाऊट असेल तर ते त्याच्यानंतर एकमेकांची चर्चा करतात, त्याच्यानंतर त्यांचा निर्णय देतात। परंतु इथे आला एक डॉट बॉल विनीतच्या माध्यमातून, अखेर चांगलं कमबॅक, व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल, यावेळेला एक चांगला फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये असेल, मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, स्लॉग हिटिंगचा उत्तम नमुना पेश करत असताना फलंदाज सुमित पाटील षटकार। तर या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 24-24। यावेळेला बॉल हवेत आहे, पॉइंट मधून टर्न घेईल बॉल, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील,
तसे चित्रा आणि दोन धावा मिळतील सुमितला, दोन धावा सुमितच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये धावा झाल्या 26 लक्ष 64 रनच या मॅच मध्ये। चांगली बॅटिंग सध्या सुमितच्या माध्यमातून, अडतीस धावांची अजून आवश्यकता। फुलर लेनचा बॉल बीट केले, डॉट बॉल इथे पाहायला मिळेल। शेवटचा बॉल शिल्लक, 13 चेंडू आणि 38 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये रुद्रवीर ऑल स्टार समोर। 13 बॉल आणि 38 रन, यावेळेला बॉल हवेत आहे। स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईल, डीप मधून झेल ड्रॉप होते, दोन्ही खेळाडू जवळपास एकाच ट्रॅक करत होते। टीम मीटिंगच बोलवली होती विशाल घोटकर आणि सुमितने, या रन पूर्ण करायला पाहिजे होत्या, दोन धावा मिळाल्या असत्या, परंतु इथे एकच रन मिळते। ओव्हरची होते समाप्ती, धावा झाल्यात 27-27 आणि या मॅचमध्ये इथून पुढे 37 धावांची आवश्यकता। 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 12 चेंडू आणि 37 धावा, 37 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12, 12 गेंदे 37 रन। चला टीम मीटिंग कमी घ्या, कारण 11:15 ला ही मॅच संपणं गरजेचं आहे, 12 ला नेक्स्ट सामना संपणं गरजेचं आहे। बरोबर 52 तासामध्ये प्रत्येक सामना संपणं गरजेचं आहे, 1.5 तासामध्ये दोन मॅचेस झाल्याच पाहिजेत, त्याच वेळेला 12 मॅचेस परफेक्ट 6 वाजेपर्यंत इथे कव्हर केल्या जातील। तर आता 37 धावांची आवश्यकता, येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक। संदेश आलाय गोलंदाजीसाठी, संदेश मोरे स्ट्रायकिंग एंडला, सुमित पाटील 12 चेंडू 37 धावा। ऑन साइडला दिशा दिली, मिडोनचा क्षेत्ररक्षक धावतोय, शॉर्ट मिड विकेट वरून बॉल निघाला डीप मध्ये, तोपर्यंत एक रन इथे मिळेल। आता 36 धावांची आवश्यकता आहे, 11 चेंडूचा खेळ शिल्लक। काय क्लीन हिटिंग पाहिलं पहिल्या डावामध्ये ऋतिक म्हात्रेकडून, उत्तुंग 6 षटकार त्याने ठोकले, रन केल्या सामन्यामध्ये 38 वैयक्तिक आणि तिथून एक उभारी मिळाली वेद रायडर्स या टीमला। हनुमंत दळवी नक्की खुश असतील या बॅटिंगवर। हा बॉल जाऊ दिलाय विकेट कीपरकडे, पंच इशारा करतायत बंटी कांबळी, हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते। या एक्स्ट्राच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 29-29। 64 रनच्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे 64। हा ओरपिच बॉल होता, लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय, ऑन साइडला टर्न केलाय बॉल, मोठे फटके येताना दिसत नाहीये, दोन्ही बॅटर सेट आहेत परंतु अजूनही आक्रमण केलेलं नाहीये। एकच रन मिळते, रन झालेले आहेत आता 30 आणि अजूनही 34 धावांची आवश्यकता आता असेल। बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 चेंडू 34 धावा। हा देखील बॉल खोलवर टप्प्याचा आणि इथे सुमित पाटील रन आउट होईल, पहिली विकेट इथे गमवली। तर पहिला धक्का सुमित पाटील परतलाय रुद्रवीर ऑलस्टारला, रन आहेत स्कोरबोर्डवर 30 आणि आता इथून पुढे 34 धावांची आवश्यकता। तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता। यावेळेला फुल टॉस होता, लोअर फुल टॉस, त्याला लॉफ्ट करताय फलंदाज विशाल घोटकरच्या बॅट मधून, अखेर चांगलं टायमिंग आणि हा येतोय बॉल सीमा पार, षटकार। धावा झाले 36, 28 धावांची अजूनही आवश्यकता। आठ बॉल आणि 28 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये। मॅच ऑन या षटकाराने पुन्हा एकदा कमबॅक केलंय रुद्रवीर ऑल स्टार साठी। विशाल घोटकर जोपर्यंत मॅच मध्ये आहे खेळतोय, आव्हान कायम आणि जिवंत असेल।
8 चेंडू ने 28 रन हे समीकरण या मैच मध्ये असेल। बोल तयार राउंड विकेट खोलवा टप्प्याचा बॉल इथे ड्राइव करत असताना क्षेत्ररक्षण चांगले होते वाडीस लॉन्ग ऑफ वरून क्षेत्ररक्षकाला तोपर्यंत एक धाव मिळते विशालला या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 37 27 करायचे आहेत। 7 बॉलचा खेळ शिल्लक 7-27 या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे सँडीकडून त्यावेळेला कमबॅक होऊ शकतो रुद्रवीर ऑलस्टारचा चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये संदेश मोरेची लास्ट बॉल 7-27 हे समीकरण। खोलवा टप्प्याचा बॉल बॉल बॅक ड्राइव इथे पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं फॉलो थ्रू मध्ये बॉल हाताला लागून जातोय लॉन्ग ऑनला इथे रन मिळताना दिसेल नाही इथे रन घेतलेले नाहीये। फर्स्ट एड किट लवकरात लवकर मैदानामध्ये न्या। खेळाडूची दुखापत गंभीर असेल तर बदली खेळाडू घेऊन तोपर्यंत खेळ चालू ठेवा आणि त्या खेळाडूंनी व्यासपीठावर येऊन आपल्या दुखापतीवर प्रथम उपचार करा बाकी खेळाडू एकत्र येऊ नका कारण 12 मॅच कव्हर करायचे आहेत। सहा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये। सत्तावीस रनची आवश्यकता 6 बॉलचा खेळ शिल्लक 6-27 हे समीकरण। सबका मालिक एक आणि प्रीतेश स्ट्रायकर डगआउट जवळ येऊन थांबायचे लगेचच मैदानामध्ये उतरायचे। पहिला बॉल हवेत आहे स्क्वेअर लेगला झेल पकडला जाईल फलंदाज विशाल घोटकर आउट। पाच चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजूनही 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये। लॉफ्ट केलाय चांगला फटका ओवर पिच बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा मिळतील षटकार 21 धावा करायच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक। सौरभच्या बॅट मधून षटकार येतो 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉल मध्ये आता 21 धावांची आवश्यकता 4 चेंडू 21 रन। चाळीस धावा फलकावर बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉन्ग ऑन वरून झेल ड्रॉप आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल अडवलाय तत्पूर्वी 1 रन मिळेल 20 धावांची आवश्यकता आता 3 बॉलचा खेळ शिल्लक। संदीप पाटील संडी आता बॅटिंगसाठी 3 बॉल आणि 20 धावा। टीम सबका मालिक एक आपण तयार राहायचं लगेचच ग्राउंड मध्ये उतरा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलाय
जयदीप नाईक यांनी आमच्या कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तीन बॉलांनी 20 धावा हे समीकरण. ऋतिक मात्रे पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता हुक करण्याचा प्रयत्न एकच रन मिळेल सँडीच्या खात्यामध्ये सिंगल. आता 19 धावा करायचे दोन बॉलचा खेळ शिल्लक औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. भरपूर धावा खर्च केल्या रुद्रवीर ऑलस्टारने पहिल्या डावामध्ये. तीन बॉल मध्ये तर खातं देखील उघडलं नव्हतं टीम वेद रायडर्सचं पहिल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 5 बॉल डॉट होते. परंतु शेवटच्या दोन ओव्हर मध्ये ऋतिक मात्रेने आक्रमक खेळ केला 38 धावांची खेळी त्याच्यामध्ये 6 षटकार त्याला चांगली साथ दिली लकीने लकी देखील लकी ठरला त्याने देखील 2 षटकार ठोकले 18 धावा त्याच्या माध्यमातून 8 बॉल तो खेळला 8 बॉल मध्ये 6 षटकार आणि 1 डबल. अशा पद्धतीने आज सामना इथे संपलाय सामना इथे जिंकलाय टीम वेद रायडर्सने आणि या मॅचचा हिरो आहे ऋतिक मात्रे ज्याने गोलंदाजीमध्ये देखील एक विकेट घेतली आणि बॅटिंग करत असताना 38 धावा नाबाद खेळी ते साकारली. तर ऋतिक ठरतो या मॅचचा हिरो वेद रायडर्स टीमच्या खात्यामध्ये आणखीन 2 पॉइंट ऍड होत असताना दिसेल. सबका मालिका एक परशुसाठी आपण निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. डगआउट घ्या आणि डगआउट घेतल्यानंतर लगेचच मैदानामध्ये तुम्हाला उतरायचंय. टीम प्रितेश स्ट्रायकर लॉंग ऑफचं डगआउट तुमचं आहे कारण जो कॅप्टन टॉस जिंकतो त्याला डगआउट चॉईस आहे आणि तुमच्या टीम व्यतिरिक्त डगआउट मध्ये कोणीही